जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स, एक सुवर्णमय परंपरा। असल सोनं आणि हिरे खरेदीची संधी आता कुडाळमध्ये। मालवणमधील अभूतपूर्व प्रतिसादानंतर मुंबईचे नामवंत जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सचं एक्झिबिशन आता कुडाळ शहरात। 27 ते 30 डिसेंबर हॉटेल कोकण स्पाइस, मुंबई गोवा हायवे, कुडाळ येथे, सकाळी 10:30 ते 8:30 वाजेपर्यंत। सोने आणि हिरे खरेदीची खास सवलत जाणून घेण्यासाठी नक्की भेट द्या। राणेमुळे शिवसेना खंडणी मागणारा पक्ष झाला होता, ते शिवसेनेतून बाहेर गेले आणि शिवसेना स्वच्छ झाली असं मत आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केले। तसंच थोडं शांत राहायला शिका आणि आलेल्या परिस्थितीला तोंड द्यायला शिका असा सल्ला देखील दीपक केसरकर यांनी नारायण राणे यांना दिला। सावंतवाडीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। राणे वैफल्यग्रस्त झाल्यामुळे अशा टीका करतायत, त्यांची ही प्रवृत्ती सुधारण्याची गरज आहे असं देखील केसरकर यावेळी म्हणाले। क्रौर्याची निशाणी प्रत्येक ठिकाणी आहे, परंतु सावंतवाडी सारख्या शहरामध्ये तुम्हाला ही एकदा संधी मिळाली। त्या बबन साळगावकरांच्या ह्याच्यावर तुम्ही ऑफिसवर हल्ला केला, कधी पेडणार तुम्ही हे पाप? ह्या पापांच्यामुळे तुम्ही जाता तिकडी सत्ता जाते ही वस्तुस्थिती आहे, आणि असल्या पापी माणसाला आमच्या शहरामध्ये स्थान नाही ही वस्तुस्थिती आहे। मी जाहीरपणे सांगितलेलं आहे आणि तुम्हाला बघायचं आहे ना तुमच्यावरच्या आरोपाचं, मी तुम्हाला सांगतो 3 महिन्याच्या आत तुमच्या सगळ्या जी काय पापं केलेली आहेत ना ही जनतेसमोर येतील, कारण जी पापं लपवण्यासाठी तुम्ही वारंवार जे हे केली होती पक्षांतरं, त्याच्यामुळे तुम्हाला तुमचं रक्षण करणारे पक्ष आज सत्तेच्या बाहेर गेलेले आहेत, तुमची रक्षण करणारी माणसं आज सत्तेच्या बाहेर गेलेली आहेत, आणि जे निर्णय झालेले आहेत, तुमचा बंगल्याची एन्क्वायरी लागली कोणी लावली? हायकोर्टाने लावली का? लावली? तुम्ही अशी बेकायदेशीर कामं करतात। आजचे तुम्ही पेपर्स वाचून बघा, उद्याचे तुम्ही पेपर्स वाचा, आता इंटरनेटवर आलेलं आहे। CRZ मर्यादेमध्ये तुम्ही 6 मजलीची बांधकामं करता आणि मग तुमच्या ती हे करावी, त्याला प्रोटेक्शन मिळावं म्हणून तुम्ही पक्ष बदलता, कुठेतरी हे पापं फेडायला लागतील आणि ती फेडायला आता सुरुवात झालेली आहे। त्याच्यामुळे मला उगाच आव्हान करू नका आमने सामनेचं। उद्या तुम्ही कुठे असणार? 3 महिन्यानंतर तुम्ही मोकळे असाल, माझी काय हरकत नाही, पण 3 महिन्यानंतर तुम्ही जर आतमध्ये असला तर मी तिथं घेऊन तुम्हाला कसं काय आमने सामने करणार, हा मुळात प्रश्न आहे। त्याच्यामुळे आता तरी थोडं शांत राहायला शिका, आलेल्या परिस्थितीला तोंड द्यायला शिका, आणि असंच जर करत राहिला तर उद्या येणारा काळ हा ह्याच्यापेक्षा वाईट असेल। आणि म्हणून त्यांनी काय बोलले ह्याला मी महत्त्व देत नाही, त्यांना अपमान करणं हा माझा हेतू नाही, प्रवृत्ती वाईट आहे। मी तुम्हाला काय सांगितलं, त्याला 20 पैसे दिले बजेटमधून, त्याला ती सुरू झाली। प्रत्येक गोष्ट आपण केली म्हणून सांगायची ह्याला काय अर्थच नसतो। तिलारीची स्कीम आपण केली म्हणून सांगतात, अजित पवारने अगोदर स्कीम केली होती, राणेने त्याच्यामध्ये दखल घेऊन प्रायव्हेट पार्टीला आणलं, त्याच्यामुळे ज्याला ती बंद पडली, त्याला बजेटमधून मी त्याला 100 कोटी रुपये दिलेले आहेत। मी महाराष्ट्र राज्याचा अर्थराज्यमंत्री होतो, काय झालेलं आहे की 6 महिन्याचा मुख्यमंत्री हे त्यांच्या डोक्यात गेलेलं आहे, त्यांनी कधीतरी ह्याच्यातून बाहेर पडण्याची आवश्यकता आहे। 6 महिने मुळात कोण मुख्यमंत्री नसतो, परंतु त्यांनी काय केलं की त्यांना 1 वर्षासाठी केलं होतं, ओ बाळासाहेबांनी त्यांना 1 वर्षाचं हे नव्हतं, त्यांना वाटलं की 6 महिन्यामध्ये मी इलेक्शन घेतलं तर आपण निवडून येणार, अशा ह्याच्यामध्ये त्यांनी आपलंच जे बाळासाहेबांनी दिलं होतं निदान वर्षासाठी तरी दिलं होतं की हा काहीतरी सुधारतो, हे काय सॉरी हा म्हणत नाही मी, हे काहीतरी सुधारतात की काय हे बघण्यासाठी। ते सो त्यांनी नीट जर 1 वर्ष केलं असतं काहीतरी हे झालं असतं, त्यांना खूप घाई असते आणि ही घाई जी आहे ती चुकीची आहे। मला एकच सांगायचं आहे, मला अत्यंत नम्रतेने हे करायचं आहे, ते बोलले म्हणून मी बोललो, मला काय राणेंवर टीका करून मला हे करायचं आहे का? की ते म्हणतात की शिवसेना खंडणी मागणाऱ्यांचा पक्ष आहे असं म्हटलं तर ते ज्यावेळेला शिवसेनेमध्ये होते त्यावेळेला हे म्हणणं बरोबर होतं, कारण राणे हे खंडणी मागणार आहेत त्यावेळेला असू शकेल, कारण ते शिवसेनेमध्ये होते, ते निघून गेल्यामुळे शिवसेना पक्ष स्वच्छ झाला, कारण त्यांना घेण्यामध्ये काहीतरी चूक झाली असेल किंवा त्यांना मुख्यमंत्री बनवण्यामध्ये काहीतरी चूक झाली असेल म्हणून ते खंडणी म्हणत असतील, कारण त्यांनी वसूल केलेली असणार, त्याच्यामुळे ते म्हणतात की शिवसेना खंडणी करण्याचा पक्ष आहे। पण मी ज्यावेळेला शिवसेना 5 वर्षापूर्वी जॉईन केला त्यावेळेला मी बघितलं की शिवसेनेचा कार्यकर्ता वडापाव खाऊन कार्य करतो, म्हणजे हे काय राणेंना माहिती नाही असं नाही, खंडणी घेणं ही त्यांची वृत्ती आहे आणि वडापाव घेऊन वडापाव खाऊन काम करणं ही शिवसैनिकाची जिद्द आहे आणि त्या शिवसैनिकाच्या जिद्दीवर शिवसेना उभी आहे, लक्षात ठेवा। आणि म्हणून हे काय मी त्यांना सांगतोय असं नाही, प्रत्येकाला मी सांगितलेलं आहे, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सांगितलेलं आहे की ज्यावेळेला मुंबईची इलेक्शन होती त्यावेळेला ही कॅडर संपवू नका, ही कॅडर पुन्हा निर्माण करता येणार नाही, ही कॅडर बाळासाहेबांनी निर्माण केलेली आहे आणि ही महाराष्ट्रामधली एकमेव कॅडर आहे की जे पैशाची अपेक्षा न करता जनतेसाठी हाल अपेक्षा सहन करते,
त्यांच्या जीवावर आज मुंबई आहे हे विसरू नका. आणि म्हणून कसंही बोलता, उद्धव साहेबांच्या बरोबर कसंही बोलता, तुमची लायकी तरी आहे का? ज्यांच्यामुळे तुम्ही मुख्यमंत्री झाला त्या बाळासाहेबांना विसरला, त्या ठाकरे फॅमिलीना विसरला. तुमचा क्रूरपणा माझ्या समोर आज या ठिकाणी बसलेले आहे दिनेश कोरगावकर, त्यांना विचारा. ही गरज आहे, राणे सुधारणं ही गरज आहे. राणे ही प्रवृत्ती आहे, ती प्रवृत्ती सुधारणं ही गरज आहे. आता कधी काढतं त्यांनी काढायचं की मी मुख्यमंत्री होतो हे, आता हा हे भूतकाळ आहे. आताचा विकास हा आताचाही आहे. आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो, मालवणची ड्रेनेज सिस्टीम अजून सुद्धा सुरू झालेली नाही आहे. ती सुरू करण्यासाठी वैभव नाईक माझ्याकडे आले, आम्ही नगरविकास खात्याकडे गेलो आणि त्याला अधिकचे पैसे दिले, त्यावेळेला त्या ड्रेनेज सिस्टीमचे कामं सुरू झाली. नाहीतर कामं सुरू करायची, कॉन्ट्रॅक्टरबरोबर जे काय ते व्यवहार करायचे आणि नंतर पुढे त्याचं काय झालं हे आपण बघायचं नाही, हे चुकीचं आहे. आणि सावंतवाडीला डिसेंट्रलाइज सिवेज ट्रीटमेंट प्लांट मंजूर आहे. नगरपालिकेने तो जर अगोदर केला असता तर पाणी शुद्ध करून नाल्यामध्ये सोडलं तर ते पाणी शेतीसाठी वापरता येतं. आणि हेच जर तुम्ही मोठ्या मोठ्या ड्रेनेज सिस्टीम केल्या तर घरपट्टी दुप्पट होते. आज मालवणची घरपट्टी 5 वर्षासाठी गव्हर्नमेंट भरणार, सेंट्रल गव्हर्नमेंट, त्याच्यानंतर त्यांना स्वतःची घरपट्टी स्वतःला भरायला लागेल. पाणी पुरवठ्याची योजना आणू शकतो तर 30 कोटीची ड्रेनेज सिस्टम आणायला मला काहीच कठीण नाही आहे. परंतु डिसेंट्रलाइज सिस्टम पहिल्यांदा अशी होते आहे की प्रत्येकाच्या घरामध्ये सेप्टिक टँक असते, त्याच्यामुळे सेप्टिक टँक असल्यामुळे जे पाणी असतं हे सेमी ट्रीटेड असतं, हे जर पाणी तुम्ही ट्रीटमेंट केलं त्याच्यामधून 100% शुद्ध पाणी निर्माण करता येतं, हे शेतीला देता येतं आणि त्याच्यामधून मोठ्या प्रमाणात शेती होऊ शकते. ही वस्तुस्थिती त्यांची, मनुष्य ज्याला फ्रस्ट्रेटेड होतो ना त्या काही बोलायला लागतं. मुख्यमंत्र्यांचा उल्लेख कोणीही महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत एकेरी केलेली नाही, ती स्वराने करतात. जर टेंडर निघाला 39 कोटीचा तर मान्यता असल्याशिवाय PWDचा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर टेंडर काढू शकतो का? साधी गोष्ट आहे. त्यामुळे असं आहे की ते वैफल्यग्रस्त झालेले आहे, त्यांचं म्हणणं कोणी फारसं सिरियसली घेऊ नये अशी माझी विनंती आहे. आणि काय त्यांना खूप टीका करून त्यांच्यावर मला काय करायचं आहे, जेन्युइन काय असेल तर त्याची मी उत्तरं देईन. त्यांनी मला कुठले, तुम्ही जर आता त्यांच्यामार्फत मला कुठले विचारलं, ते टेंडर कधी निघालेलं आहे, बजेटमध्ये त्याला किती प्रयोजन झालेले, प्रत्येक गोष्टीची मी माहिती मी जनतेला देईन. मी राणेंच्यावर काय करतात ना, जवळजवळ 35-40 इन्सुलेटेड व्हॅन आले सिंधुदुर्गमध्ये. आज गोव्याचे आरोग्यमंत्री आमच्याकडे अडवू शकत नाही, आमच्या असा इन्सुलेटेड व्हॅनमधून जातो, बरोबर आहे. तुम्ही त्यांच्यासाठी बांद्याला होलसेल फिश मार्केट म्हणून बांधतो म्हणून सांगितलं, तुमच्या मुलाने येऊन घोषणा केली, मी नाही केली. परंतु मला माहिती होतं की हे फिश मार्केट केलं पाहिजे, ती ओरिजिनल माझी घोषणा होती, मी त्याला 2 कोटी रुपये दिले. असं असतं की मी बोलतो ते करून दाखवतो, राणे फक्त स्वप्न दाखवतात, प्रत्यक्षामध्ये काय आणत नाही. याचं कारण असं आहे की बाळासाहेबांच्या कृपेने ते फक्त 6 महिन्यांचे मुख्यमंत्री होते, त्यांना मुख्यमंत्री केलं म्हणून शिवसेनेची सत्ता गेली, काँग्रेसने त्यांना मंत्री केलं काँग्रेसची सत्ता गेली, भाजपने त्याने आपल्यामध्ये घेतल्यानंतर त्यांची सत्ता गेली. त्यांनी केवढ्या मोठ्या डरकाळ्या फोडल्या होत्या बघा, ज्याला आमचं हे सगळं चालू होतं 3 पक्षाचं एकत्रित करायचं, माझ्याकडे 130 आमदार आहेत आणि किती 10-20 आमदार किती आमदार दाखवू शकले, तिथं जे 162 आमदार होते ते सुद्धा ते मोजू शकले नाहीत, त्यांच्या स्वतःच्या काही डिफिकल्टीज आहेत, त्याच्यामुळे त्यांना ते दिसले नसतील किती आहेत ते, पण ते खरे 162 होते, पण त्याला ते 125 म्हणत होते. हा काही जो दोष आहे ना, काही प्रकृतीने दिलेले दोष आहेत, त्याच्यावर आपण टीका करायची नसते आणि त्याचा कुठे उल्लेखही करायचा नसतो. त्यामुळे राणे काय बोलतात ह्याला मी फारसं महत्त्व देत नाही. माझी यादी मी प्रिंट केलेली आहे, यादीला तुम्ही चॅलेंज करा ना, व हे काम झालेलं नाही. तुम्ही समजा असं म्हणू शकता की मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, मुख्यमंत्री पदापर्यंत पडलेला एवढा मोठा मनुष्य आपल्या जिल्ह्यासाठी काही करू शकत नाही, मी साधा राज्यमंत्री मला जनतेवर प्रेम आहे म्हणून करू शकतो. त्यांनी हेच विचार केला पाहिजे की मी मुख्यमंत्री असताना का करू शकलो नाही आणि हा छोटासा मनुष्य का करू शकतो, याचा त्यांनी अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे. शेवटी असं होतं की तुम्हाला एक तर अभ्यास केला पाहिजे की कुठल्या योजनेतून पैसे येऊ शकतात, त्याच्या योजना तयार करायला. मी चांदा ते बांदा बनवलं, चांदा ते बांदामध्ये फक्त सिंधुदुर्ग आणि चंद्रपूर आहे, ते माझ्या जिल्ह्याला न्याय देण्यासाठी. माझ्या जिल्ह्याच्या लोकांना जे मिळतं महाराष्ट्रातलं इथे कोणालाच मिळू शकत नाही, पण पुढे मिळणार नाही आहे का, पुढे त्यांनासुद्धा मिळेल. ज्याला सिंधुदुर्गमध्ये हा प्रयोग यशस्वी होईल तर संपूर्ण महाराष्ट्राला चांदा ते बांदाचा फायदा होईल. परंतु ही योजना तयार करणं, त्याच्या वेगवेगळ्या योजना, त्याला प्रत्येकाला एक स्कीम असते, ती स्कीम तयार करणं,
या माध्यमातून आपण तुम्ही नुसती आंदोलन करत राहिला की गोव्यामध्ये लोक आमचे मासे घेत नाहीत म्हणून, तुम्ही काही करू शकला का त्यांच्यासाठी? करू शकला नाही. त्यांना ह्याच्या व्हॅन्स, इन्सुलेटेड व्हॅन्स कोणी दिल्या? राणेंचा आमने सामने ह्यांनी बघितलेलं आहे. आमचे नितीन वाळके त्यांच्या डोकीवर खुर्ची मारली, माझ्या डोकीवर काही मारू शकणार नाही. पूर्वीचे दिवस संपले ते आमने सामनेचे वगैरे. तुम्ही माझ्या ह्याचे राहिलंच नाही ना. मी आता समजा राज्यमंत्री आहे, राज्यमंत्री असताना एवढं काम करू शकतो. उद्या समजा उद्धव साहेबांच्या मनात आलं आणि मला कॅबिनेट मंत्री केलं, त्याच्याविषयी जास्त काम केलं, तुम्हाला आणि वाईट वाटत राहणार, तुम्ही आणि आमने सामने म्हणणार. परंतु आमने सामने यायला तुम्ही त्याला मोकळे असलं तरच मग हा प्रश्न येतो. तुम्ही असं म्हणू शकत नाही की मी खूप दिवस असं आमने सामने वगैरे करेन म्हणून. उद्या समजा तुम्ही कुठे असाल आणि तिथं मला येता येत नसेल तर मी काय करणार? नाहीला जाय तिथं. आमने सामने कोणी सांगायचं असतं ज्यांच्यावर आरोप नाही, ज्यांच्यावर एन्क्वायरी सुरू नाही. उद्या म्हणणार मी आव्हान दिलं आणि दीपक केसरकर आलेच नाही, मी ते असतील तिथं मी जाऊ अशी अपेक्षा आहे की नाही, जमणार नाही.